नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गेले कित्येक दिवस चिरनेर गावात तसेच परिसरात चोरांचे प्रमाण वाढले असून अंधाराचा फायदा घेत 5 ते 6 चोराच्या टोळीने चिरनेर गावातील अनेक घरांमध्ये चोऱ्या करून आपली दहशत निर्माण केली आहे. याबाबत नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल करूनही चोरांचा बंदोबस्त झाला नाही. चिरनेर हे उरण तालुक्यातील ऐतिहासिक गाव आहे. सुमारे 8,000 लोकसंख्या असणाऱ्या या गावात 18 पगड जातींच्या लोकांचे वास्तव्य आहे. मात्र काही दिवसांपासून चिरनेर गावात चोरांची एक टोळी सक्रिय झाली असून त्यांनी अनेक बंद घरांमध्ये सोने आणि पैशांच्या चोऱ्या केल्या आहेत. याबाबत चोरी झालेल्या नागरिकांनी उरण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारीही दाखल केल्या आहेत. कोणतीही उपाययोजना न केल्याने या सराईत चोरांनी गावात कोणालाही न घाबरता आपले चोरीचे सत्र सुरू ठेवले असून नुकतेच एका मध्यरात्री प्रमोद कमळाकर ठाकूर यांच्या बंगल्यात चोरीच्या उद्देशाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात असलेल्या त्यांच्या सुरक्षा रक्षकाने आरडाओरड करताच हे चोर पळून गेले. जाताना त्यांनी बंगल्याच्या काचा फोडल्या. या चोरांकडे धारदार शस्त्रे असून तोंडाला रुमाल बांधून हे चोर घरात प्रवेश करतात. पोलीस यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे या चोरांपासून जनतेच्या जीवितास धोका निर्माण झाला असून एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यावर पोलीस या चोरांचा तपास करतील का असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्र भूगोल दिनाच्या निमित्ताने भाऊसाहेब नेने महाविद्यालयात जिल्हास्तरीय भूगोल साहित्य प्रदर्शनाचे आयोजन भूगोल विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे, भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर अरुण पाटील आणि विविध शाळा कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. भौगोलिक साहित्य प्रदर्शन आणि स्पर्धा असा दुग्ध शर्करा योग या निमित्ताने भूगोल प्रेमींना उपलब्ध करून देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची आवड निर्माण करावी हा या प्रदर्शनाचा हेतू होता. या उद्देशाने नकाशे, मॉडेल्स, चार्ट, विविध ऑडिओ व्हिडिओ क्लिप यांच्या माध्यमातून या विषयाची विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त आवड निर्माण करून भौगोलिक संकल्पना सचित्र शास्त्रीय पद्धतीने समजून घेण्यासाठी पद्धतीच्या उपक्रमांचे महत्त्व हे अनन्यसाधारण होते. विज्ञान प्रदर्शनाप्रमाणे भौगोलिक साहित्य प्रदर्शनाचे हा एक अनोखा प्रयोग पहिल्यांदाच डॉक्टर अरुण पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्ह्यात ताकद असून लोकसभा मावळ मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मदत करेल अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी खालापूर येथे दिली. खालापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचा सत्कार कार्यक्रमासाठी तटकरे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभाजन झाल्यानंतर अजित पवार गटामागे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते खालापूर तालुक्यातून गेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील थेट सरपंच आणि सदस्य यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यात 1 नंबरवर आहे. हा धागा पकडून तटकरे यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची वाढती ताकद काहींना पोटदुखी होत असल्याचे बोलून दाखवले. परंतु महायुतीत मावळ मतदारसंघातून खासदारकीला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून मांगूर पालन करत असल्याचे चित्र खालापूर तालुक्यातील धामणे गावात दिसून येत आहे. यावर कोणाचेही बंधन नाही तसेच संबंधित कोणत्याही शासकीय अधिकारी वर्गाला सदर व्यावसायिक जुमानत नाहीत असे मत अरुण गोविंद जाधव, अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात प्रजनन, मत्स्यपालन आणि वाहतूक विक्रीवर बंदी असतानाही खालापूर तालुक्यात मांगूर माशांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आरोग्य आणि पर्यावरणाला अपायकारक असणाऱ्या या माशांचे पालन आणि विक्री विरोधात अरुण जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 2 ते 3 टप्प्यात कारवाई करत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करूनही बिनधास्तपणे मांगूर संवर्धन सुरू आहे. दरम्यान बुधवारी खालापूर तालुक्यातील धामणी या ठिकाणी विदेशी थाई मांगूर पालन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यावेळी 10 टन मांगूर जप्त करून JCB ने खड्डा मारून मातीत गाडण्यात आले. यावेळी मत्स्य विभाग सहआयुक्त संजय पाटील, पाटबंधारे उपविभागीय अभियंता भारत कुटुंकर,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी उत्तम माने, तक्रारदार अरुण गोविंद जाधव उपस्थित होते. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या 10 कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई विभागातील 3, नागपूर विभागातील 1, पुणे विभागातील 3 आणि सोलापूर विभागातील 3 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल ट्रेन व्यवस्थापक संजित प्रसाद सिंग, पेंड स्थानक उपव्यवस्थापक नीरज कुमार यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आयोजित कार्यक्रमात नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 या महिन्यात कर्तव्य बजावताना त्यांनी दाखवलेली सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि ट्रेन ऑपरेशन्समध्ये संरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्रक आणि 2000 असा या पुरस्काराचे स्वरूप होते. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम टाटा फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात येत असून यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. आलेल्या प्रस्तावाची पाहणी करून टाटा फाउंडेशन यांच्याकडून त्याची अंमलबजावणी होईल असे आश्वासन टाटा स्टील फाउंडेशनचे प्रमुख SN नंदी जमशेदपूर यांनी दिले आहे. खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत हाळखुर्दचे उपसरपंच अजय मांडलेकर यांनी हाळखुर्द आदिवासी वाडीसाठी जाणारा नादुरुस्त रस्ता दुरुस्त करून देण्यासाठी टाटा फाउंडेशन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याची पूर्तता होऊन मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 महडफाटा ते आदिवासीवाडी रस्त्याच्या काँक्रीट कामाचा शुभारंभ SN नंदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी संपूर्ण रस्त्याची दुरावस्था पायी चालत जाऊन पाहिली. या रस्त्याला सुमारे 32 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. आदिवासीवाडीची पाहणी केल्यावर आदिवासीवाडी आणि शाळा यांच्यासाठी 2 नवीन पाण्याच्या साठवण टाक्या आणि पाईपलाईन करण्याचे निर्देश टाटा फाउंडेशन यांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा बी शेख, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊबाई भोसले यांच्या संयुक्त जयंती निमित्त शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नवी मुंबई जिल्ह्यातर्फे 5वी ते 10वी या वयोगटातल्या मुलींना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या यावर तसेच मुलगी वयात येताना याविषयी व्याख्यान तसेच समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनिसच्या कार्यकर्त्या नंदना विणा किशोर, प्रियांक सवाखंडे आणि अशोक अंकुश यांनी माहितीपर उत्तम मार्गदर्शन करत मुली आणि महिलांनी विचारलेल्या प्रश्नांची सोडवणूक केली. यावेळी 50 विद्यार्थिनींनी तसेच 60 महिलांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी उपस्थित सर्व मुली आणि महिलांना सॅनिटरी पॅड मोफत वितरित करण्यात आले. देशातील नागरिक सुरक्षित आहेत कारण सीमेवर सैनिकांचा जागता पहारा आहे. या भावनांमधून नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सैनिकांप्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त केल्या आहेत. थलसेना दिनानिमित्त CBD येथील कोकण भवन कार्यालयाच्या प्रांगणामध्ये शासकीय, निमशासकीय सेवेतील निवृत्त सैनिकांच्या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला आमदार गणेश नाईक आणि जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भेट देऊन सैनिकांच्या देशाप्रती असलेले समर्पण, त्याग आणि देश प्रेमाला मानवंदना दिली. निवृत्तीनंतरही माजी सैनिकांमध्ये देशसेवेची भावना तेवढीच प्रखर आहे. आपल्या सैनिकांकडून कर्तव्य भावनेची प्रेरणा नागरिकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले आहे. तर गणेश नाईक यांनी सैनिकांमध्ये देशसेवेची भावना चिरकाल असल्याचे सांगितले. रस्ता सुरक्षा अभियान 2024 अनुषंगाने CKT कॉलेजमध्ये वाहतुकीचे नियम पाळणेबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियान 2024 संदर्भात माहिती आणि महत्त्व सांगून वाहतुकीचे नियम पाळणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे असे सांगून लायसन्स नसेल तर गाडी न चालवणे, हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, सिग्नल जम्पिंग न करणे, वेगमर्यादेचे उल्लंघन न करणे, ड्रिंक अँड ड्रायव्हिंग न करणे या वाहतूक नियमाविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला 200 ते 250 विद्यार्थी, NSSचे प्रोग्राम ऑफिसर सूर्यकांत परकाले, आकाश पाटील, पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महाडिक, पंधरे आणि कर्मचारी उपस्थित होते.